तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका कोल्हापुरी अण्णासाहेब. मित्रांनो, मराठी कोल्हापुरी अण्णासाहेब मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा पहिला दिवस, आज सगळ्या स्पर्धकांना कंटेस्टंटना सगळ्यात आत घ्यायचा आहे. फ्लॅट बुक केलाय, लाईट बिल दिले, केअर कचरा काढलाय, सगळं बुक्का केलंय, डासांचा अगरबत्ती लावून बिन सगळं साफसफाई केली. पण आता हिते किती घाण होणार आहे ते आपल्याला माहित नाही. स्पर्धक येतील, त्यांची मन जुळतील, त्यांचे विचार जुळतील, काय काय करतायत, कोण बाहेर पडतंय, कोण आत येते, कोण पाक बुक्का करून घेते ते आपल्याला माहित नाही. पण स्पर्धकामधलं मला विनरमधलं मला थोडंसं कमिशन मिळणार आहे म्हणून मी झटा लागलोय. तर एक काम करायचं, आता एक लक्षात ठेवायचं, आता आपले स्पर्धक येतील त्या प्रत्येक स्पर्धकाला ववाळायचं, मिरच्या उतरून टाकायचं, त्यांना दिष्ट लागून पण आपण त्यांना आत घ्यायचं आहे. प्रत्येकाला ववाळ, तुला जमल? जमतंय. खरं झटणं आवरायचं मला, धुणं भांडी करायचं. हे तर कॅमेऱ्यात बोंबाळ ठो ठोक नाही, मी झक मारला कार्यक्रम काढायला सगळं नाही, आबरू घरात सगळी कॅमेऱ्यावरच काढ. तर मित्रांनो, स्वागत करूया आपल्या पहिल्या स्पर्धकाचं. एक दोन मिनिटाचं स्पर्धक येईल, लघवीला गेला, येतोय एक मिनिटात, थांबूया तोपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, आता बोलूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. ते कवी आहेत, कडवे कवी आहेत, पटणार नाही पवनावरला मातीला गेल तर तिथं जागेवर कविता करतो त्यो. नाद खोळाय त्याला रड म्हणले कविताच करतो त्यो. पटणार नाही तुम्हाला फिट आलती, ती फिट येतो ते कविता म्हणूनच फिट आलती त्याला, तोंडाला फेस आलता. म्हणजे काय लेवलचा कलाकार आहे आणि काय लेवलची कविता करतोय, आणि या असल्या पोरातनी माणसातनी तो स्पर्धकातनी टिकतोय का नाही बघायचं आहे. तर स्वागत करूया धनाजी शिंदे याचं. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. नमस्कार. टाकू नका, टाकू नका. का खाल्लास तो? खात्यात काय काय उतरून टाकायचं असतं, ये झाटणार नंतर बघूया. जेवणच पैकी लिहात. तर आता पहिला स्पर्धक आलाय, अक्षरशः त्याचं स्वागत केलंय आपण भाकरी तुकडा टाकून. का तर तो स्पर्धक तसा त्या लेवलचा आहे. मला तो आता आलाय तर मला भरपूर कविता गावतील, कविता भरपूर गावतील. आणि आता मराठी कोल्हापूर अण्णासाहेब मध्ये आपण दुसऱ्या स्पर्धकाचं स्वागत करूया. ज्या स्पर्धकाचं काय काय सांगायचं, नाही सांगितलं तर काय करणारायचा, असला स्पर्धक आहे तो. त्या स्पर्धकाचं स्वागत करूया. त्या स्पर्धकाचं नाव आहे कृष्णात खोत. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. मराठी कोल्हापुरी अण्णासाहेब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि घेऊ काय खायला, जावा मनाकात लावडी सगळी कार्यक्रमात. तर मित्रांनो, पाहिलं आपला दुसरा स्पर्धक आता आपल्या अण्णासाहेबच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. आणि आता तिसरा स्पर्धक, तिसरा स्पर्धक लई देखना आहे, म्हणा बुकना करते, बिनांगोळीचं बाहेर तर चार पाच पुरी काढतोय तो. म्हणजे काय लेवलचा देखना पोरगा असेल, असला खतरनाक कलाकार आहे, ह्याला बघितलं नाही पटणार. तुम्हाला मला एकट्यानं सांगितलं, वारलेल्या वारलेल्या पुरी बायका सुद्धा याच्या प्रेमात पडतात. म्हणजे बघा, नाद खोळा हो, ह्याला कायम दंडाला मिरची लिंबू असतोय. म्हणजे काय लेवलचा चिकना असेल. तर स्वागत करूया इस्लामपूरवरून सौरभ कदम याचं. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार अण्णासाहेब. त्याला अंघोळ घालतीस काय बघ. या या, नाही आशीर्वाद नाही, वशीला काही चालणार नाही. कार्यक्रमात वागायचं चांगलं वागून मग बक्षीस मिळवायचं. तर मित्रांनो, पाहिलं तर आपण तीन स्पर्धक आता आत आलेत आणि आता चौथा स्पर्धक. सेल्फी क्यू नाही ती, अगाय आहे तुम्हाला पटणार नाही. तिच्या मोबाईल नसला तर हिसकावून घेते परवा कंडक्टरचा मोबाईल घेऊन त्याच्यावर छातळ बसली, म्हटली मोबाईल ती, म्हणजे सेल्फी काढणार आहे ती. पाच मिनिटातले सेल्फी काढल्याशिवाय जमत नाही. अक्षरशः असली कलाकार आहे तुम्हाला सांगतो, सेल्फी काढत्यास रे रे बाबा, सेल्फी क्यू नाही, दिसायला स्मार्ट आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय सांगायचं, स्वभाव असायचा काय, मन मिळावं स्वभावाने काय म्हणायचं. बघ ती आली तर तिला ववाळायचं, तिला काही बोलायचं नाही, जरासा तिसर स्वभाव आहे, तिला पटत नाही. म्हणजे मानपान केला ही केलाय, फिशी फिशी करते. तिनं मला काहीतरी बोलली तर मी सुट्टी देणार नाही सांगतो तिला. आज तर घे दारात भांडत बसू नकोस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करूया कोल्हापूरवरून श्वेता सुतारीच. मला वाटतं भांडी घासताय, वाटतं भांडी घासून जाऊ. बरं थांबा, टाकू नका, फोटो काढतो. सांगू नका गावाला फोटो काढला म्हणून. काय भाई बघा, हिला मी नुसतं म्हटलं होतं शिल्पी काढले तर लगेच आमच्या बायकोसून काढले. हिचं तोंड सारखं जाते म्हटलं, आता बोललो असतो कवा सुद्धा हसरं नसते. हे संग शिल्पी काढलाय तिनं. तर मित्रांनो, आता आपला लास्टचा स्पर्धक आहे, त्याचं आपण स्वागत करणार आहे. तो शाहिद कपूरचा अत्तेभाव आहे. अक्षरशः बाहेर पडला का नाही,
शाहिद कपूर म्हणून त्याला गडपड धरतील. असला कलाकार आहे, त्याचं स्वागत करूया. त्याच्या आधी माझ्या जरा पोटात मुरडा आलाय, एक दोन मिनिटाचा मी ब्रेक घेतोय आणि परत त्याचं स्वागत करतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी आता पूर्णपणे फ्रेश झालो आणि आता मी मगाशी म्हणतो की कलाकार आला नाही, अजून येऊन झालाय सगळे. आता येऊन तो थांबलाय, आता तो गाडीवर आलाय. त्याला कायम सांगतो मी कायम टायमिंगवर येतो म्हणून. भांडाभांडीचा कार्यक्रम इथं चालू आहे का? इथं एकमेकाच्या उराव बसणार इथं तू ये झाड नाही. तर मित्रांनो, स्पर्धेला खूप खूप मजा येणार आहे. सगळे आता आत आले, तू एकटा राहिलाय, कडी गाला थांबणार आहे तुझ्यामुळे पवाळ्याला. धन्यवाद, चला स्वागत आहे. मी लावतो माझं, मी सगळं पार्किंग माझ्याकडेच आहे. त्या माणसाचं स्वागत केलं आपण. त्याला प्यांटा बसू द्या ना, बरोबर तुला कशाला पाहिजे, चल की तू. तर मित्रांनो, आता आपण इथून पुढची धमाल आपल्या मराठी कोल्हापुरी अण्णा साहेबच्या घरामध्ये बघणार आहोत. प्रत्येकाला रूम दिल्यात, प्रत्येकाने आपापले कपडे ठेवले आणि आता चिंद्या बुक्का झुळला सगळं उडणार आहे. आणि बघत राहा मराठी कोल्हापुरी अण्णा साहेब फक्त वन टेक बॉयज वरती. आणि दिसतंय खरं किरियानिस्ट असतंय. मस्त आहे, व्यवस्थित आहे ना. रूम मध्ये गेले तुम्हाला एक शाहीर. हा शाहीरच वाटतंय की राव तुम्ही, कलाकार आहे की दार उघडच आहे कुणा तर घरात श्रीशील बाई. चला चला चप्पल काढून सांग. चप्पल नाही, मी तर काढणार नाही. काढ की बाई पहिल्यांदा आल्या लोकांच्या घरात असं का? हे माझी मर्जी, मी आगड होईल असू दे. तुम्ही लाव काय ओळख बिळख करून देतोस काय झोपा आलायस? नाव काय सांगितलं नाही? माझं सौरभ कदम नाव. तर माझं कृष्ण कोत. मग बाकी बरा आहेस ना? आणखी तू निवांत हो भाऊ? नमस्कार. ते काय मध्ये मध्ये सारखं पिकून? हा मग बरोबर आहे, मग मी पण येतो. टोचगाडी केली माहिती की तू आहे इकडे की तू लाबड पाय करून बसलोय. तर टोपी घातल्यामुळं कलर माझा जरा उठून दिसतोय नाही, म्हणून मी घातले. अरे तोड बंद कर रे, कॅमेरा येतात ना ऐकू येत. फोटो फोटो कुठं जावा तुझं झालं का? जाता जाता एक शायरी लागली म्हणता म्हणजे पोर जमल्यात. मग ओळख करू आधी, महत्वाची ओळख आहे. मी शुभम, सगळ्यांचा लाडका शुभम. तुम्ही आडनाव काय आहे का? नाही काय रे, जर मना येत नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलं. बर बर बर, मी धनाजी शिंदे. मी इथं राहतोय जवळ 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 आला. उशीर झाला का? त्यासाठी आमचं पाय धोका लागले मग उभा. काय करू, वाट्याने चट्टून आणलेत फेवी कॉल. मी आता तू आलाच गाडी ना, आणि आम्हाला आणलं चाललं. घ्याय बॉसकडे पैसे देतात. यायचं रे त्याला लवकर. मॅडम तुमचं नाव सांगितलं नाही तुम्ही. आता खाली दिली ना ओळख करून. अव ते लक्षात नाही आम्हाला अनेकदा सांगा की नाही. मी तसं सारखं नाही सांगत. जरा मोबाईल बॅटरी पैसे दिल्यात. बॅटरी उतरेल, चार्जिंग नाही. फोटो काढून कोणून मोबाईल एवढीच मुली होणार. माझं ती एक कविता म्हणते. चालते चालते चालते. मी 3 महिने या कवितेला घालवले. नाक तुझं लांबड, समाजात नसेल काही वाकड, म्हणून तुझी गेली नदीवर लाकड, आणि आईनं कोणतं केलं होतं रे तुला साकड. वा 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 वा, काय छान म्हणलं. कोणाचं कवी मी कौतुक इकडे केले. बर कवी, आता माझ्यावर ते कविता करा. हो मॅडम, मी ऑस्ट्रेलियातील एका लेडीज साठी कविता केली. आज तुमच्या समोर मी सादरीकरण करतोय. गुलाबाच्या 100 गुलाबामध्ये एकच फुल. बर. आणि मुलं तुला गुलाबाचं फुल देऊन करत असतील एप्रिल फुल, एप्रिल फुल. म्हणजे जसं तुम्ही मला एप्रिल फुल केलं. काय कविता म्हणायचे? काय आता म्हणायच, काय कविता करते बाबा म्हटलं नाही. भावा तुझ्यावर एक कविता करू काय? मस्त पैकी एक सुचल्या. कविता नको आणि काय बोध कथा नको, ह्याच्यावर करू वाटलं तर कविता कर. नको माझ्या नको, मी आता तुझ्या कविता ऐकल्या बाजार. जरा वॉर्टेन तू घेतो, तुला काय असं चालणार नाही. तूच चौशील त्याला, तिकडच्या रूम मध्ये नाही आहे. अंगावर
माहित आणून ठेवलंय काय म्हणून माझी चूक होईल त्या काय आता जर कोण आला लाकच घालतो एकेकाला हाय पाणी बाटली का तिथं नाहीये नाही सॉरी बर का जागा दिलं नाही तिकडं इथं काय झोपायचं नाही झोपायचं अरे मी तुला सांगाल आज आणि काय करू गाणं माणसाने इथं आणून ठेवले अरे ए तिकडं जा की तिकडं पड जा काय माणूस आहे हे बघा अण्णा साहेब हे असली माझ्या खोलीत येऊन झोपत्यात काय मी आता सांगलोय मी ही असली घेणार नाही यार मी आता सांगलोय म्हणून तुम्ही माझं ऐका नंतर म्हणशील मी असली मारलं कुठं काय झालं मी जबाबदार राहणार नाही पहिला सांगतो हे बघा तरी बी घोरा लागले अहो कुठनं आणलायस अहो ही असली ऐकू नका गुड नाईट काही भय काही इत्या की नाही पिक्चर येणार आहे होती अब इकडे अरे त्या पिक्चरच्या प्रमोशन साठी आल्या जरा प्लीज ऐकतस काय तुझं तोंड बंद कर अरे माझा ऐकणार काय बस मॅडम काय का बस काय या वेलकम वेलकम आता मार खातोस तू गप की जरा या मराठी कोल्हापुरी अण्णा साहेब मधून खूप खूप स्वागत तर बेस्तरवारी दुपारी 7 वाजता अण्णासाहेबच्या घरामध्ये आज कोणालाच काय माहित नाही तर आज अण्णासाहेबच्या घरामध्ये पिक्चर प्रमोशनसाठी येत आहे एक पाहुणी त्या पाहुणीची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत तिने कसा स्ट्रगल केला हा सिनेमा कसा मिळवला त्या सिनेमासाठी तिला किती कष्ट करावे लागले ती आपल्याशी गप्पा मारणार आहे आणि अण्णासाहेबच्या घरातल्या सगळ्यांना विनंती आहे की तिचा पाहुणचार करा तिच्याशी व्यवस्थित वागा आणि आपला पुढचा टास्क आहे त्या टास्कसाठी टाचा घासा तर स्वागत करूया तुझ्या फळीवर माझ्या चटणीचा डबा या सिनेमातील हिरोईनला ज्योत्स्ना गायकवाड यांना वेलकम मॅम वेलकम नमस्कार नमस्कार ज्योत्स्ना मॅम नमस्कार तुमचं अण्णासाहेबच्या घरामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद हे आमचे स्पर्धक आहेत त्यांच्या तोंडावरती जाऊ नका खूप टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये आणि तुमच्या सिनेमाबद्दल आम्हाला खूप काही ऐकायचं आहे का तर ह्या सिनेमाची चर्चा आम्ही सोशल मीडियावर खूप ऐकली पण आज आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं की या सिनेमासाठी तुम्हाला काय काय एफर्ट्स घ्यावे लागले किती कष्ट घ्यावे लागले प्रथम धन्यवाद मला तुमच्या घरामध्ये बोलवल्याबद्दल अण्णासाहेब खरं तर आम्ही हा मूव्ही बनवणार होतो पण त्याचा झाला चित्रपट आणि खरं सांगायचं म्हटलं तर ह्या चित्रपटासाठी 3 पाऊशर वजन कमी केलं मी 98 भाषा शिकलो आम्ही ह्या पिक्चरसाठी आणि आम्ही उलटही चालायला शिकलो ह्याच्यामध्ये आणि अण्णासाहेब खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही रात्रभर झोपायचो आणि दिवसभर काम करायचो तर सगळे तेच करत्यात तेच सांगायला इकडे आलोत म्हणूनच तर घेतलीस माझी ऍड काढून हे बघ तुझी ऍड मी घेतलेली नव्हती माझं टॅलेंट होतं म्हणून ती मला मिळाली माहितीये की ते न दिली म्हणून तर घेतलीस तुला 30 गोष्ट जर धरून बसायची असेल तर आपल्यामध्ये कधीच पटणार नाही अरे तुला माहिती नाही मला पहिला चादरी चॅड आलती आणि तिने घेतली ए बघ आड तुला आली होती ती गेली का तुझ्या कमीपणामुळे ती गेली आपणच घेतली काढून माझ्याकडे मग काय आता माझ्याकडे टॅलेंट असतं तर तिला ती ऍड मिळाली असती तिच्याकडून माझ्यापर्यंत यायचं का आली तुमचं सांगा तेच सांगायला आलोय तू नको सांगू मला काही सांगतात ते चादर पाडूया
अर्धी तुम्ही घ्या, अर्धी तुम्ही घ्या, नको तिलाच ठेवा, तिच्या आदरच्या आईसाठी ऑलरेडी तिच्याकडे राहूया, तिच्या आदर या बिग बॉसच्या घरामध्ये तिला स्वतःला झाकून ठेवायला बरं पडेल ते. मी नाही झाकून ठेवत. मी करू काय चादरी चार आता मला अशी दिली ना तुला चादर आणि तयार करत चाललास मधी बोल नको. अरे नाही ती चादर तिच्यासाठीच ठेवा दादा, तुम्ही जरा गप्प बसा. श्वेता हे तुझं चुकीचं आहे, श्वेता हे तुझी चुकीचं आहे. चांगली माणसं आहेत, प्रत्येकावर तू गुरगुरून गुरगुरून प्रत्येकाच्या अंगावर आली सर, नको उठवायची लोकांची तरी काही बरोबर नाही आहे. तुझा परवाचा पण टास्क तू पूर्ण केला नाहीस, लक्षात ठेवायचं. मी केलेला होता कशा अण्णासाहेब, मला एक कळत नाही तुम्ही अशा लोकांना घेतास कशाला इथं. आपल्या लोकांना अंधाय कशाला इथं. मनपूर्वक आभार तुमचं की असल्या घरामध्ये तुम्ही आम्हाला बोल. नाही नाही ज्योत्ना मॅम, सॉरी सॉरी ज्योत्ना मॅम, ज्योत्ना मॅम, ओ मॅम मॅम, ओ मॅम एक्सक्यूज मी. श्वेता श्वेता हे चुकीच आहे श्वेता, लक्षात ठेवायचं. तुला हे करू नकोस म्हणून रोज मी 30 रुपये तुला गुगल पे करत होतो, हे लक्षात ठेव. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. हे चुकीचं आहे नाही, हे चुकीचं. कुणा चुकलं शुभम, कुणा चुकलं? आता चुकलं काय इन्सन्स दोघीच माहिती आहे. आपण चादर कुणाला ही महत्व नाही, इन्सन्स 50 टाका आज. हो दादा, दादा उठा. एकच मिनिट. हा आता अण्णासाहेबला पण सांगतो. अण्णासाहेब मी झोपलो होतो गरगरी, आवाज आलाय टरटरी. त्याला काय अक्कल बिक्कल आहे कविता आता म्हणत नाही कविता. अण्णासाहेब याला सोडत नाही मिळाल. नो नो मी झोपतोय. तुम्ही झोपा की नाही मार्चिला कवीला बी माझ्या पशीच घातल्या म्हणून. अण्णासाहेब काय बरोबर नाही, असली माणसं वेगळं भाऊ कितीच राहणायची. आणि कविता उद्या सकाळी म्हणून दाखव बाबा झोपा. अरे तो काय झोपतोय का नाही? पलीकडल्या रूम मधून झोप तिकडे आले काय? रांगत आले का? काय आले वाटतं बहुतेक. बाबा गडबड आहे सांगाय, पाणी कुठून मारलं नाही? काय खान सगळी रात्री उठून घेऊन गेलता. मी नाही झोपलोय, अजून झोप जाय नाही माझी. मी कशाला जातो? आता चाललोय दक्षिण येस स्वच्छ करून ये सगळं पाणी पिणी मार पाहून येतो. अण्णाची रूम सगळ्यांचे काय करायचं म्हणायची? आम्ही कुठं का झोपलं असं पडले बघ ते रात्रभर झोपले की नाही म्हणून. झोप बाबा जा बाबा. आता येतील, आता येतील. त्यांचे प्रमोशन आहे पिक्चरचं, 100% येणार. बघायला इकडे काय पिक्चर प्रमोशनला तुम्ही गाडी टाकलं? अरे
अरे काय खांदर बघ तू. अरे पिक्चरच्या प्रमोशन साठी आले का पंत पडला त्यांच्यावर. ए ओ जा तुम्ही सांगा की ओ का मध्ये मध्ये बोलला. थँक्यू. चला आता माझ्या बघू आवडचा. चला धन्यवाद. मराठी कोल्हापूर यांना साहेब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू सो मच. एक मिनिट सर. हे काय असते हे तुम्हाला दिसलं कोणी संध्याकाळ ढेंडा घ्या नाही अवघड. हा स्वागत आहे. बाहेर कुठे सगळं शो मध्ये खात्यात होय. ओ दादा सर आहेत सिनेमातले. तंबाखू आहे का? तंबाखू सर आहे. मग पिक्चर तंबाखूला पण पैसे नाही त्याच्याकडे. कशाला माप काढायची नाही आणखी घेऊन फिरतात वैची नाही त्या की मागून करते. मग काय पेमेंट नाही झालं सगळी घेऊ नका. जरा शिल्लक ठेवा. अरे प्रेशर साठी रे तुमच्या पैशा 10 पट प्रेशर असते मग. आज अण्णासाहेबच्या घरामध्ये आयतवार पहाटेचे 3 वाजता स्पर्धक खूप कंटाळलेले असून सुद्धा ज्योत्स्ना मॅमला चित्रपटाचं प्रमोशन केल्यानंतर मला अचानक आता रात्रीच फोन आला मी येणार आहे तुमच्या कार्यक्रमात प्रमोशनसाठी म्हणून. तर आता आपल्याकडे हिरो येतोय सलमान खानला घासून आहे अक्षरशः नाटकाच्या सगळ्या सुपाऱ्या त्यूज मारतोय. तर आपल्याकडे असा आता हिरो येणार आहे ज्याचा चित्रपट येतोय कमरा एवढं पाणी. या सिनेमाचा मोठा हिरो आपल्या अण्णासाहेब या बिग अण्णासाहेब या घरामध्ये येतोय. तर स्वागत करूया अण्णासाहेबच्या घरामध्ये राजकुमार खोत म्हणजेच कमरा एवढं पाणी स्पर्धकानो. स्वागत करूया कमरा एवढे पाणी या चित्रपटाचे हिरो राजकुमार. अण्णासाहेबकडून तुम्हाला तुमच्या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या चित्रपटाबद्दल ऐकायला खूप आवडेल आमच्या सगळ्या. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. सांगायचं मी कशा आलो होतो नंतर जाऊन विचार. दर मी मुंबईला गेलो करिअर साठी आणि तो हात नाही बसतो असा मी पण ऐकून आहे. तर आता राहू देतो विषय. तर मला पिक्चर येतोय कमरे एवढं पाणी त्याचं पोस्टर असा आहे थांब ना बोल नको मध्ये कसं आहे माहिती काय चढते तुम्हाला कळलं असेल ना. तर आता माझ्या चित्रपटाबद्दल सांगायचं तर आमचा पिक्चर आहे थांब की मागच्या आठवड्यात त्या मॅडमना बोलली आता हिला किती पळून जायला. अण्णासाहेबची सगळ्यांना विनंती आहे आपला पाहुणा आपल्याकडे पैसे देऊन प्रमोशनसाठी आलाय गप गुमान कुत्र्यागत त्याचं ऐकून घ्या. आणि फिल्म प्रमोशनसाठी तो आला आहे तो त्याच्या पिक्चरबद्दल सांगतोय. तर कुचल्या कुचकल्या वेळात करू नका सा झाड झाड बोलतोय ते झाड झाड ऐकून घ्या. आणि हे पावडर लावलाय बघ ह्याला तर काय 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 सौंदर्य येणार ह्या पावडरची सपन झाली बघ. तर आपण ऐकूया आपल्या अभिनेत्याकडून आपल्या सिनेमाबद्दलची वैशिष्ट्ये. तर आता कोणीही मध्ये बोलणार नाहीतर गडपडतून खिडकीतून बाहेर वाटणार आहे मी. तर सांगा तुमच्या सिनेमाबद्दल. तर आमचा पिक्चर तू बी झाट करून आवरायचा तुझं कौतुक लय झालंय झाट नावर. अरे मला बोलल तू पण तुझे हे सगळे स्पर्धकच बोल लागले मला कसं बोललास मग तू बोला तुमच्या सिनेमा बद्दल सांगा. हे बघ किती एकटा पावडर लावतोय तो तर बंड बसलाय पावणार आहे त्याला माहित नाही. हे जर बघ तोंड शेता पळून झालेलं आहे खायमच भिंडी तुम्ही सिनेमाच्या प्रमोशन साठी आलाय गोचुरे धरा एकमेकाच्या आलेला नाही सा. राजकुमार सर तुम्ही सिनेमा बद्दल सांगा. ठीक आहे माझ्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आमचा चित्रपट पूर्णपणे साऊथ इंडियन टाईप आहे. हॉरर आहे स्टंट आहे
स्टंट साठी तुम्हाला सांगायचं झालं एक मिनिट तुम्हाला तर नको तब्येतीवर माझ्या एवढं परिणाम झालाय 82 किलो वजन होतं आता फक्त 84 किलो वजन आहे तीन टाइम फक्त जेवते मी मंदिरातलं जॅकेट हेच वाटत तेच आहे तीन टाइम जेवते फक्त मी सकाळी 3 चपाते खाल्ल्या की नाही 12 वाजताच 3 चपाते खातो त्यानंतर 4 तिकडं मी एकदम खेड्यातला मुलगा आहे चान्स शिकत वाटचा एकदम परिस्थिती गरीब आधी आम्हाला शेंगदाणं सुद्धा खायला मिळत नव्हतं तर आमच्या वडिलांनी 5-5 किलो फक्त बदाम आणि काजू जाणून द्यायचे खूप खराब त्यावेळेला फक्त माझं वजन होतं 50 किलो 34-35 वेळा पण आता मी स्ट्रगल केलो पुढे गेलो खूप 20-25 पिक्चर काढले चालले नाही पिक्चर लोकांच्या जीवावर अरे कोरोनाचा काळ होता त्यामुळे काय बोलायचं तर आता माझा पिक्चर येतोय कमरवडा पाणी पण त्याचं पोस्टर आहे असं तर तुम्ही म्हणाल की नाही आमच्या पिक्चरचं काय सांगायचं तुम्हाला पिक्चर पूर्णपणे पिक्चर 1 टेक मध्ये झाला एकच कॅमेरा एकच कॅमेरा फक्त 1 टेक मध्ये पिक्चर झालेला आहे बिग बजेट माझा मूवी आहे 2.25 करोड रुपये खेड्यातल्या लोकांनी पैसे लावले 2.25 करोड एकच कॅमेरा हो भरू पैसे केलं डायरेक्ट कॅमेरा आहे डायरेक्ट हो आणि सांगत नाही म्हणून रोल मिळत नाही म्हणून रोल मी जोश नाव दिला अण्णासाहेबच्या घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक माझी विनंती आहे आपल्या रूमचं लाईट बिल आपण भरलेलं नाही असं आपल्याकडे ऐकायला मिळाले तर मी एकट्याला आता पैसे द्यायचं म्हणून दिले स्पर्धकाकडे मी दिलते पैसे शुभम तुझ्याकडे मी लाईट बिलासाठी पैसे दिलते घेतले नका बिल खाऊन येतो म्हणलं 50 घेतलेत अण्णासाहेब 4,500 रुपये लाईट बिल आले म्हणून मी दिलेलं कोणाकडे दिलेलं आंघोळीचं साबण आंघोळी साबण सौरभ तुझ्याकडे आहेत आता आंघोळीला मग निर्मा लावा सोडा लावा अंगाला माझ्या मुलीकडून यायचं नाही पहिला सांगून देतो नाही चादरी द्या हे द्या ते द्या साबण मी चोरून येशील आता माझ्या अण्णासाहेबच्या घरामध्ये अण्णासाहेब मला एक प्रश्न पडलेला आहे तर तुम्ही प्रामाणिकपणानं उत्तर देणार का बोला बोला सर बोला तुमच्या मला सांगा ह्या मॅडमांना तुम्ही घेतलाच का सर कसं माहिती काय यांच्या आजांनी मला एक वचन दिलं कवा तुझी परिस्थिती चांगली होईल तुझ्या हातावर मास येईल तेव्हा माझ्या नातीला घे म्हणून आणि मी तिच्या नातीला घेऊन पहा काय घातली माझी सगळी वाट लागली पण असू दे राजकुमार सर तुमच्या सिनेमाबद्दल तुम्ही सांगा आणि तुम्ही इथं निरोप घ्या का माहिती काय ही काय खरं नव्हे वातावरण तंग आहे इथं सर माझ्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर खूप चित्रपट माझा हिट होणार आहे असं चाललं अरे मारायला नाही आपल्या घरात अण्णासाहेब ऐकणार नाही भांडायचं नाही भांडायचं नाही अण्णासाहेब सांगा अरे पूर्ण चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर 150 रुपये मला फक्त मानधन आलं होतं त्या रस्त्यावर जॉकेट घेतलेला एकलं मला काय माहिती आहे मॅडम ना मग अशी खरं बोलली मग खोटं बोलत चोरून आले म्हणजे तुम्ही तर म्हणता बिग बजेट पिक्चर आहे होय की मग दोन करून बोलवलेला 200 रुपये दिले ऐकून घे गादीचा सोफा सुद्धा याला चिटलेला आहे बघ गादीचा सोफा सुद्धा याला भेट जा ही जेव्हा उपकार तुला सांगतो ही आमच्या इथे बालवडला होती काकातून घेऊन गेले शिंबड गाळायचं या बालाला माहिती की तुला सांगू नाही सांगू दे गळत नव्हता गळत नव्हता शिंबड खरं सांगायला एवढा खोबरा पण शिंबड गळायचं असू दे तसं बघायला गेलं तरी माझा काका आहे खरोगच मी तर सांगत नाही का तर वयानं बारका वाटतोय तू मला जास्त इथं शिकवायला येऊ नको तुझं लग्न सगळं माझ्याकडे ते तू ते घरातलं इथं सांगायचं नाही इथं आपण शोला आलोय हे मला इथं शिकायचं बरोबर तिकडे विनर काय सारखं सारखं तुमच्या गावची एक मिनिट
अरे सर आयुष्यात पहिल्यांदा फोन आला. हा सर 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 थैंक यू सर सर थैंक यू सो मच. हो सर उद्याच येतो सर. किती खुश सर. हा सर एवढं. तर अण्णासाहेब तुम्हाला एक विचारणार आहे, विचारू शकतात? हा सर. तर राजकुमार सर तुम्हाला आता फोन आला, तुम्ही इतके खुश दिसताय, काय आनंदाची बातमी असेल तर आम्हाला पण सांगा, आमच्या स्पर्धकांना पण सांगा, ऐकायला खूप आवडेल. म्हणजे सर तुमच्या शो ची उंची वाढवून ठेवण्याचं काम मी आज करणार आहे. एवढ्या मोठ्या माणसाचा फोन आला, जगातला सगळ्यात मोठा ऍडचा मालक त्यांनी फोन केला होता. काय सांगताय? तर त्याचं नाव आहे अक्षय कदम. तर त्याचा फोन आला होता सैफ अली खान, शाहरुख खान आणि राजकुमार कोर, तिघ जण रेस लावतो आम्ही ऍडला. तर त्या दोघांना रिजेक्ट केले आणि फक्त राजकुमार कोर्टला गेले. अरे बापरे, अभिनंदन. कुठली ते तर सांगा. अरे ढेकणाची पावडर आहे. वा वा, ढेकणाची पावडर आहे. छान, कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सर. मच आमच्या घरात एक ढेकणारी पावडरची पुढे देऊन जावा. नक्की नक्की बाबा. बरोबर दिला तुला ते ऍड तुझ्या तोंडाकडे बघून. जा ढेकणाच्या तोंडाच्या आणि हा ते घरात एक पुढे देऊन जा आईला. देऊ तुमच्या घरात ढेकणले आहेत ना सर. जॅकेट घेऊन जाऊ आणि तुम्ही जरा खा सर. सर चलो बाय. एक दिवस तर आता पूर्ण झालाय. काय हिने काय केलं अजून माहित नाही. आपल्याला कनेक्ट त्या रूमशी व्हायला लागणार आहे. सगळ्यांची चौकशी करायला लागणार आहे. काय केल्यात, काय करायलात, काय काय करणार आहेत, काय काय बघणार आहेत, भोगणार आहेत, मजा करणार आहेत, ती बघायला नको. मग आपण कनेक्ट करतोय त्यांच्याशी एक दोनच मिनिटात. कनेक्ट द रूम. हा तर बघूया आता कनेक्ट होतील सगळी, काय काय चाललंय बघूया. हॅलो. हा बोला की. अहो तर आता काय दिसना अण्णासाहेबच्या घरात काय दिसून झालंय, कॅमेरा बंद आहे, सगळं घजबड घजबड झालंय. अहो तुम्हाला मी आधीच सांगायला आलो, वायर वरनं घेऊ नका, असा जमिनीतनं पुरून घ्या. हौसाबाईनं रागारागानं इळ्यानं तुडून टाकली ती वायर. तिथं पोरांचा पोरींचा दंगा हलका यायला, नुसता धुडकूस घालायला लागली आहेत. कॅल 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 करायलेत आणि लाईट बिल पण भरला नाही सा तुम्ही. बर. हा तेवढं काय आणि 4 पर्यंतचा टायमिंग दिलाय मी त्यासनी. अहो तसं काय करायचं, 2 महिन्याचा तुम्हाला पैसे दिले, 4 दिवसाचा काय टायमिंग दिला, 4 वाजल्यापासून 3 वाजल्या नाही झालं. आता इळ्यानं तोडल्या हौसाबाई ना, हौसाबाई चिडल्या. बरं ठीक आहे, मी बघतो थांबा 2 मिनिट, येतो थांबा तिथे येतो मी थांबा.